घरफोडी टाळण्याकरता आपल्या सोसायटी कॉलनीत संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्या. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यावर NDRF ची टीम यायला वेळ लागतो, त्यामुळे लोकांना वेळीच मदत मिळू शकत नाही म्हणून जिल्ह्याची स्वतःची बचाव यंत्रणा उभारण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. या यंत्रणेची जबाबदारी पोलिसांकडे राहील असं त्यांनी सांगितलं आहे. सोनसाखळी चोरांपासून सावधान. दागिने खेचणाऱ्या वाहनांचे प्रकार, गाडी नंबर, चेहरे लक्षात ठेवा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. आता आमची मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली त्याच्यामध्ये दोन मुद्दे आम्ही विशेषतः सांगितलेले आहेत की काल सकाळी आमची NDRF ची टीम ही रायगडवरून निघालेली होती, परंतु रायगडमध्ये इमर्जन्सी असल्यामुळे त्यांनी ती तिथंच थांबवली. दुसरी आमची एक NDRF ची टीम ही त्या ठिकाणी लोणावळ्यावरून निघालेली होती, परंतु ती टीमसुद्धा आमच्याकडे पोचू शकली नाही कारण कोल्हापूरला फ्लडिंग होतं. तर आम्ही एक अशी सर विनंती केली आहे की NDRF ची एक टीम ही या भागामध्ये विभागामध्ये असावी जी आमच्याकडे लगेच पोचू शकेल, परंतु आमच्या इंटरनल मीटिंगमध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की अशा यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतःची वेगळी यंत्रणा, कारण सगळीकडेच असं आहे की NDRF च्या टीमला आम्ही मोठ्या ऑपरेशनसाठी अवलंबून राहतो आणि लहान ऑपरेशनसाठी आमच्याकडे छोट्या होड्या वगैरे असतात. परंतु सिंधुदुर्गला समुद्र जवळ आहे आणि लगेच जर हाय टाईड असलं तर फ्लडिंग होतं हे गृहीत धरून प्रत्येक तालुक्याला ही यंत्रणा आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही यंत्रणा ही पोलिसांच्या ताब्यात राहील कारण पोलिसांकडे मनुष्यबळ लगेच उपलब्ध असतं. दुसरी गोष्ट आम्ही आज निर्णय असा घेतला की जेवढ्या लोकांनी या फ्लडमध्ये मदत केलेली आहे त्या सगळ्या NGOची यादी काढायची आणि त्या NGOकडे जे रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट्स असतात जसं लाईफ जॅकेट्स असतात किंवा दोऱ्या असतात वगैरे ह्या ज्या इमर्जन्सीला गोष्टी लागतात या त्यांना देऊन होडी वगैरे कॉमन राहील, परंतु या गोष्टी लगेच पोचू शकतील. काही अशा आम्ही आंबोलीच्या NGOला अशा तऱ्हेच्या वस्तू दिलेल्या आहेत. एक NGO चांगले माडखोलला आहे सांगलीला, त्यांचं चांगलं गाव आणि अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे की ठराविक लोक ही पुराच याच्यामध्ये मच्छीमार बांधवांचं खूप मोठं सहकार्य हे याच्यामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे एकंदरीत जे होते याचे दोन भाग होते, एक म्हणजे पावसामुळे आलेला पूर आणि दुसरा जो निसर्ग तिलारीच्या याच्यामधून करण्यात आला त्या संदर्भात तिथं मोठ्या प्रमाणात विपरीत परिस्थिती निर्माण झालेली होती. शेवटी काही रिस्पॉन्सिबिलिटी अधिकाऱ्यांचीसुद्धा असते, ज्या ठिकाणी अशी काळजी घेतलेली नाही त्याचासुद्धा आम्ही आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसेस इश्यू करायला सांगितलेले आहेत कारण ज्याला आपल्याला माहिती असेल की पाण्याचा विसर्ग होणार आहे त्याला आवश्यक ती काळजी घेतली गेली पाहिजे, त्या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली पाहिजे, त्या ठिकाणी इमर्जन्सीच्या वस्तू या अगोदरपासून आणून ठेवलेल्या पाहिजेत कारण हे आपल्याला हे मॅनमेड असतं आणि पर्जन्यमान हे आपल्या हातामध्ये नसतं. सगळ्यात मोठा वाटा हा नागरिकांचा आहे, कारण ज्यावेळेला अशी इमर्जन्सी घडते त्यावेळेला त्या ठिकाणी पोचेपर्यंत तास दीड तास निघून गेलेला असतो, जो सुरुवातीचा एक तास फार महत्त्वाचा असतो. अनेक ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः काल असं झालेलं होतं की आमचे एक बाजू पूर्ण कटऑफ झालेली होती कारण कुडाळला पाणी आल्यामुळे आमची जिल्ह्यातला एक भाग म्हणजे कुडाळपासून सावंतवाडीचा भाग हा पूर्ण कट ऑफ झालेला होता आणि इथून कुठलीही मदत ही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नव्हती. एक गृहित धरून पुढच्या काळामध्ये आम्ही आता सगळ्याच तालुक्यात हे तालुके कट ऑफ होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट असूनसुद्धा जसं आमच्याकडे पोलिसांच्या होड्या होत्या परंतु त्या सावंतवाडीपर्यंत पोचू शकत नव्हत्या कारण कुडाळला पाणी होतं. त्या होड्या रात्री 10 वाजता दोडामार्गला पोचल्या, मी साधे उशिरापर्यंत दोडामार्गमध्ये सुद्धा होतो. बांद्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फ्लडिंग झाली होतं, अनेक बाजारपेठांमध्ये काही ठिकाणी लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इमिजिएटली आम्ही ज्या लोकांना शिफ्ट करायला लागलं त्यांना जी मदत दिली जाते त्यांची भांडी वाहून गेलेली असतात, त्यांना धान्यासाठी म्हणून अशी मदत ही जवळजवळ मला वाटतं 2800 रुपयाच्या आसपास 3800ची जी मदत प्रति कुटुंब ही ताबडतोब डिस्ट्रीब्युट करण्यामध्ये हे डिस्ट्रीब्युशन होईल. जे अनेक लोकांनी मदत केलेली आहे की ज्या लोकांना स्थलांतर करायला लागले ते लोकांच्या घरी आहेत त्यांनासुद्धा मोठ्या माणसाला 60 रुपये आणि लहान मुलांना 40 रुपये याप्रमाणे रोजचे. ज्या ठिकाणी उशिरा बोटी पोचलेल्या आहेत काय झालं की एकाच वेळेला सिंधुदुर्गामध्ये सगळीकडे फ्लडिंग झालं आणि त्याच्यामुळे आमच्याकडे असलेल्या बोटींची संख्या ही त्या मानाने कमी पडली आणि त्याच्यामुळे गोवा राज्यातून जी मदत मागवलेली होती ती संध्याकाळी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर तिथून निघाली, त्याच्यामुळे ते रात्री 10-11 दरम्यान पोचले. तरी पण रात्रोच्या रात्र त्यांनी आपलं काम केलं
त्याच्याबद्दल मी गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. आमच्या आपत्कालीन यंत्रणेने जेवढं काही करता येईल ते सर्व केलं. दुर्दैवाने 3 लोक या पुरामध्ये वाहून गेलेली आहे, त्यापैकी 1 इसमाची बॉडी मिळालेली आहे, 2 अजून मिसिंग आहेत, त्यांचा स्वशोध चालू आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी निश्चितपणे सुट्ट्या जाहीर झाल्या पाहिजेत, आणि त्या भागामधली मुलं समजा गैरहजर राहिली किंवा इतरही त्यांना एक्झम्पशन देण्याच्या संदर्भात आवश्यक ते हे केलं जाईल. ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असते की पुन्हा पाणी भरू शकेल अशा वेळेला प्रिकॉशन म्हणून सुट्टी जाहीर केली जाते. आता आजसुद्धा असेसमेंट घेऊन जिल्हाधिकारी ते बघतील की जनरल अशी आवश्यकता आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुट्टी डिक्लेअर केली, आज सुट्टी केली तर ते आज केली, परंतु उद्या आहे की नाही आज पाण्याच्या परिस्थितीवर ते उद्याचा निर्णय घेईल. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.